नमस्कार, मी सोनाली। आज आपण किचनमधल्या काही महत्त्वाच्या ट्रिक्स पाहणार आहोत, ज्या तुमच्यासाठी खूप यूजफुल ठरणार आहेत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिले टीप, कुठल्याही प्रकारची पालेभाजी बनवताना आपण जर त्यामध्ये आधीच मीठ घातले तर ती भाजी शिजल्यानंतर थोडीशीच बनते आणि ती खारट बनते। जर भाजी शिजल्यानंतर तुम्ही ते अंदाजे मीठ टाकेल तर भाजी खारट बनणार नाही। यानंतर आपल्या कुठल्याही बॅगची झीप जर स्लिप झाली असेल, आणि प्रत्येकाच्या घरी अशा प्रकारचा कलर खडू हा असतोच, त्या खडूने या चेनला पूर्णपणे पूर्ण साईडनं घासायचं आहे। आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं खोबरेल तेल लावून घ्यायचं आहे। पूर्ण चेनला खोबरेल तेल लावून घेऊ। त्यानंतर ही चेन तुम्ही एक दोन वेळा उघडझाप जर केली तर ती व्यवस्थित लागते। आपली चेन लागेपर्यंत मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपली चेन किती चांगल्या प्रकारे लागलेली आहे। तर तुम्ही पण ही टिप्स नक्की ट्राय करून पहा, आणि तुम्हाला तुमची बॅग लागली का नाही मला कमेंट करून नक्की सांगा। आता यानंतर पालेभाजी कशी स्टोअर करायची, तर अशा प्रकारे न्यूजपेपरमध्ये तुम्ही पालेभाजी फोल्ड करून ठेवली तर ती 8 दिवस टिकते, कारण न्यूजपेपर हे पाणी शोषून घेतो आणि पालेभाजी कोरडी राहते, त्यामुळे आपली पालेभाजी 8 दिवस टिकते। यानंतर चाकूचा यूज न करता अशा प्रकारे छल्लरनी कांदा कट केला तर तो एकदम पातळ पातळ कट केला जातो आणि चाकू लागण्याची भीतीही राहत नाही। आता यानंतर आपली बेसिनमधली जाळी ही सुद्धा खूप घाण झालेली आहे, ती पण आपण कशी स्वच्छ करायची पाहणार आहोत। पण त्याआधी या बेसिनमध्ये आपल्या नकळत काही अन्नपदार्थ अडकले जातात आणि काही दिवसांनी आपलं बेसिन ब्लॉक होण्याची शक्यता असते, आणि ते अन्नपदार्थ अडकून त्या ठिकाणी जाळी जमा होते, तर ते ह्या कात्रीच्या सहाय्याने अगदी अलगद आपण काढू शकतो। आणि कात्री घेताना अशी लहान कात्री घ्या जी तुमच्या ब्लॉक्समध्ये अलगद जाईल। तर अशा प्रकारे या ब्लॉक्समध्ये कात्री घालून ही जाळी आपण बाहेर काढू शकतो। आता यानंतर ही जाळी साफ करण्यासाठी इथे या ठिकाणी एका ब्रशचा वापर करणार आहोत। ब्रशने या ठिकाणी असे घासल्यामुळे या जाळीचे छिद्र मोकळे होतात आणि यामधली सगळी घाण ही बाहेर निघते। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि ते यूजफुल वाटत असतील तर व्हिडिओला लाईक आणि मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। त्यानंतर पोळ्या लाटताना आपण जर पोळीपाटाखाली पेपर जर घेतला तर पोळपाट्यावरचं पीठ खाली सांडणार नाही, ते पेपरवरती जमा होईल आणि प्रत्येक वेळेस आपल्याला वट्टा साफ करण्याची गरज पण पडणार नाही।